योग आणि भोग जीवनरूपी नाण्याच्या या दोन बाजू आहेत, त्या परस्परांशी एकरूप होऊ शकत नाहीत. एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो तेव्हा एक बाजू कमकुवत होते आणि त्या बाजूचा प्रभाव अधिक, तसं मनुष्याचं जीवनसुद्धा घडत असतं. हेच वास्तव ज्ञान संदेश देणारी दत्तशुद्धिका कलियुगात नीरस बनलेला जीवनसार खमंग बनवण्यास नक्कीच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दात संतश्रेष्ठ मौनगिरी जनार्दन स्वामी पप्पू माधवगिरी महाराज यांचे अनुयायी कंठभूषण हभप संतोषगिरी महाराज यांनी विष्णुदत्त चारुदत्त थोरात यांच्या हस्तलिखित पुस्तकेचं प्रकाशन केलं आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गूढ लिखाण करणारा चारुदत्तच्या हातून काही अद्भुत साहित्य पसरवले जात असल्याची जाणीव दिनांक 15 जून 2014 रोजी प्रथम मातापित्यांना झाली. त्या क्षणापासून आजवर शेकडो पुस्तके प्रकाशित होऊ शकतील एवढे हस्तलिखित निर्माण झाले असून मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीच्या मुहूर्तावर दत्तशुद्धिका नामक पुस्तिकाचे प्रकाशन झाले. गेल्या वर्षी 14 जानेवारी 2018 रोजी पहिले हस्तलिखित गुप्तज्ञान दत्ताश्रय प्रकाशित करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करताना कंठसम्राट संतोषगिरी महाराज मनुष्य जीवनाचा सार थोडक्यात विशद केला. जेव्हापासून आपण यायला लागलो तेव्हापासून महाराजांचं चैतन्य जागृत होत आहे. म्हणजे बाबा ते एक खोली बसतात, म्हणजे बसू द्या. जोपर्यंत असे कोणी येत नाही, आद्य शक्ती शक्ती येत नाही जोपर्यंत, तोपर्यंत ती शक्ती बाहेर येणार नाही. द्यावा आता लिहिताय लिहिताय चक्र लिहिताय धाराव लिहिताय छोटे त्याच्यावर. मग आईवडिलांनी सांगितलं बाबा हे काय प्रकार आहे. माधवगिरी बाबांना ज्या वेळेस सांगितलं त्यांनी सांगितलं लगेच लिहून दिलं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सूचनाम श्रीमदाम गिरे योग भ्रष्ट जियाते. यावेळी छावा क्रांती वीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, पोलीस निरीक्षक लोकरे, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, नगरसेवक कमलेश बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.